या घाटकोपरच्या विमान अपघाताची 10 थरारक दृश्य पाहूया. घाटकोपरमध्ये C-90 हे विमान कोसळलं त्यावेळी प्रचंड मोठा असा कांठळ्या बसवणारा आवाज झाला. घाटकोपर पश्चिममधला सर्वोदय रुग्णालयातला परिसर यामुळे हादरून गेला आणि सगळे रहिवासी देखील घराबाहेर छतांवर धावले. काही सेकंदांनी हा विमान अपघात असल्याचं समोर आलं. या अपघातामुळे आकाशात प्रचंड आगीचे लोळ उठले. घाटकोपर पश्चिमेला आकाशात धुराचं साम्राज्य पाहायला मिळत होतं. विमान कोसळून 5 जणांचा यात मृत्यू झालेला आहे. या अपघातात वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू झालाय. रस्त्यावरून जात असलेल्या एक व्यक्ती देखील या अपघातात सापडली. ज्या इमारतीवर हे विमान पडलं त्या इमारतीच्या हद्दीतून ती कठड्या बाहेर फेकली गेली. या व्यक्तीचा अक्षरशः कोळसा झाला. या विमानात 4 जण होते. या चौघांचाही या अपघातात मृत्यू झालाय. पायलट मारिया कुबेर हे विमान चालवत होत्या तर प्रदीप राजपूत को पायलट होते. त्या दोघांचाही मृत्यू झालाय. तर तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. मारिया आणि प्रदीप हे दोघंही अनुभवी पायलट होते. हे विमान उडण्याआधी जुहू विमानतळावर या विमानासमोर नारळ फोडण्यात आला. त्याचबरोबर पेढेही वाटण्यात आले आणि त्यानंतर या विमानानं उड्डाण केलं. पण दुर्दैवानं विमान कोसळलं आणि त्यातल्या चौघांचाही मृत्यू झाला. एकेकाळी हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. पण 2014 या विमानाला अपघात झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं UY एव्हिएशनच्या कोठारींना हे विमान विकलं होतं. या विमानावर उत्तर प्रदेश सरकारचा लोगो असल्यानं सुरुवातीला हे उत्तर प्रदेश सरकारचंच विमान कोसळल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. अपघातानंतर बचाव कार्यालाही वेग आला. पोलीस अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि DGCA चे अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. या ब्लॅक बॉक्समध्ये विमानासंदर्भातले सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध असतात. त्यामुळे या अपघाताच्या कारणाचा लवकरच उलगडा होऊ शकेल. चिंचोळ्या गल्लीत बचाव कार्याला वेग आला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विमान पडल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे. इथं काही मजूर कामाला होते मात्र जेवणाची वेळ झाल्यानं ते तिथून निघाले होते आणि त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. C24 तास रहा एक पाऊल पुढे.